ಹೌದು ವೀಕ್ಷಕರೇ, ನಗರದ ಪಾರ್ವತಿ ಕಾರ್ನರ್ನಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾದ ಪ್ರತಿಭಟನೆ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದ ಹತ್ತಿರವಿರುವ ಸಂಭಾಜಿ ವೃತ್ತದಲ್ಲಿ ಜಮಾವಣೆಯಾಗಿ ಮಾನವ ಸರಪಳಿಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿ ಕೇಂದ್ರ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಪ್ರತಿಭಟಿಸಿದರು. ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಯಲ್ಲಿ ಗ್ಯಾಸ್ ಬೆಲೆ ಏರಿಕೆಯಿಂದಾಗಿ ರೊಚ್ಚಿಗೆದ್ದ ರೈತರು ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಖಂಡಿಸಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಚೀಮಾರಿ ಹಾಕುವ ಮೂಲಕ ಘೋಷಣೆ ಕೂಗಿದರು. ಈ ವೇಳೆ ಸಂಭಾಜಿ ವೃತ್ತದಲ್ಲಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಕಚೇರಿಯಿಂದ ಆಗಮಿಸಿ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಮೋಹನ್ ಬಸ್ಮಿ ಅವರು ಮನವಿಯನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರೈತ ಮುಖಂಡ ರಾಜು ಪೋವಾರ್, ಆಯನ್ ಬೇಗ್, ಪ್ರವೀಣ್ ಸುತ್ತಳೆ, ಉಮೇಶ್ ಬಾರಮಲ್, ರಮೇಶ್ ಪಾಟೀಲ್, ಕಲ್ಲಗೌಡ ಕೋಟೆಗೆ ಮುಂತಾದವರು ಹಾಜರಿದ್ದರು. ಈ ವೇಳೆ ಪಿಎಸ್ಐಗಳಾದ ಕೃಷ್ಣವೇಣಿ, ಗೋರ್ಲಾ ಹೊಸೂರ್, ಆನಂದ ಕ್ಯಾರಕಟ್ಟಿ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಭಾರಿ ಪೊಲೀಸ್ ಬಂದೋಬಸ್ತ್ ಏರ್ಪಡಿಸಲಾಗಿತ್ತು. ವಿಶ್ವನಾಥ್ ಹಲಗೆ, ಎಂಟಿವಿ ನ್ಯೂಸ್, ನಿಪ್ಪಾಣಿ. ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕ ರೈತ ಸಂಘ ವತಿಯಿಂದ ಸಪೋರ್ಟ್ ಕೊಡ್ತಾರ ಮತ್ತು ಕೃಷಿ ಕಾಯ್ದೆ, ರೈತ ವಿರುದ್ಧ ಕೃಷಿ ಕಾಯ್ದೆ, ಮೂರು ಕೃಷಿ ಕಾಯ್ದೆ ಮಾಡ್ಯಾರ. ಇದ ರದ್ದು ಆಗ್ಬೇಕು ಮತ್ತು ಏನೇನು ನುಕ್ಸಾನ ದೂಧಗಂಗಾ ನದಿ, ವೇದಗಂಗಾ ನದಿ ಒಳಗೆ ನುಕ್ಸಾನ ಆಯ್ತು, ಎಲ್ಲ ನುಕ್ಸಾನ ಅದು ಎಲ್ಲ ರೈತರ ಮೇಲೆ ಶೇತ್ ಮಜೂರಿ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ಕೂಡಬೇಕಂತ ನಾವು ಎಲ್ಲ ರೈತ ಸಂಘ ವತಿಯಿಂದ ನಿಮ್ಗೆ ಮನವಿ ಮಾಡ್ತೇನೆ ರೀ. ಮತ್ತು ನೀವು ಎಲ್ಲ ಮ್ಯಾಗಿನ ಮತ್ತು ಎಲ್ಲಾರು ನೀವು ತಿಳ್ಕೊಡ ಅಂತ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ನಮಸ್ಕಾರ. ಮೇಲಾಧಿಕಾರಿ ಕಳಿಸಿ ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಅಂತ ನಾನು ಮೇಲಾಧಿಕಾರಿ ಕಳಿಸ್ತೇನೆ. ಸೊ ನಿಮ್ಮ ಸಾಂದ್ರತೆಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘಟನೆ. आज कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीने भारत बंदचे हाक पुकारलेले आहे. मात्र निपाणीच्या व्यापाऱ्यांनी खरोखर दीड वर्ष लॉकडाऊन होत, लॉकडाऊन मध्ये सगळे व्यापार उद्योग बंद ठेवलं, मात्र या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांची कळकळ नाही. आज आमची मनापासून इच्छा होती की निपाणीच्या सर्व व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून शेतकऱ्यांना पाठिंबा द्याल अशी आशा होती. आम्ही तुमची दुकानं बंद करा आणि तुमच्या दुकानावर दांडगावा करून बंद करा म्हणणाऱ्यापैकी रेट सांगितलं नाही आहे. कारण जो पाठिंबा आम्हाला पाहिजे तो उत्स्फूर्तपणे पाठिंबा पाहिजे. शेतकऱ्यांच्या विरोधात जे 3 काळे कायदे केलेले आहेत, गेले 10 महिने झाले दिल्लीमध्ये राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे आणि 10 महिने झाले या भाजप सरकारला जाग येत नाही. आज एवढा मोठा मॉब सुद्धा असताना आज हे भाजप सरकार आंधळा सरकार झालेलं आहे. निवडणुकीच्या टायमाला सांगितलं होतं 70 वर्षाचे काय करणार नाही ते 100 दिवसात करून देतो म्हणून. गेली 7 वर्ष झालं, प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर तो म्हणून आश्वासन दिलं होतं. 15 पैसे सुद्धा कुणाच्या खात्यावर जमा झालेले नाहीत बंधूनो. आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा, लॉकडाऊन मध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि त्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई सुद्धा मिळालेली नाही. आणि लॉकडाऊन मध्ये 1.5 वर्ष झालं, गोर गरीब छोटे मोठे व्यापारी होते आणि त्यांना सुद्धा काहीतरी मिळायला पाहिजे होतं, त्यांना पण मिळालेलं नाही. या लॉकडाऊन मध्ये MIDC बंद होती, रिक्षा बंद होती, टॅक्सी बंद होती आणि सगळं बंद असताना सुद्धा त्यांना काय नाही काहीतरी मिळायला पाहिजे होतं आणि ते मिळालेलं नाही. म्हणून आम्ही निपाणीच्या वतीनं दिल्लीमध्ये जे काही आंदोलन चाललेलं आहे त्याला आमचा पाठिंबा. आणि इथून पुढच्या काळामध्ये जर आमचे मागण्या जर सरकारनं मान्य नाही केल्या तर तीव्र प्रकारचं आम्ही आंदोलन छेडू. कोवनोळीमध्ये जे काय प्रकार चाललेलं आहे, कारण नसताना तिथली जागा बळकवायचं काम करत आहे, तो प्रोजेक्ट सुद्धा हाणून पाडण्याचं आम्ही काम चालू केलेलं आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये 1 इंच सुद्धा जागा आम्ही देणार नाही. आणि तुम्हाला मी मुद्दा म्हणून सांगतो, इथून पुढच्या प्रकारचं आंदोलन छेडो आणि त्या आंदोलनाची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर आणि भाजप सरकारवर असेल. मी भाजप सरकारचा मुद्दा म्हणून उल्लेख करतो. आज मला सांगा, जे शेतकऱ्याच्या विरोधात 3 काळे कायदे केलेले आहेत ते कायदे कशासाठी केलेत त्याची आम्हाला माहिती दिली पाहिजे. आणि हे लोक अपप्रचार करतात की शेतकऱ्यांच्यासाठी हे कायदे आहेत,
इतर बंधूंनो या शेतकऱ्यांचा विरोध कायदे, कारण पहिला कायदा असा होता जसे असेल तर स्वतः शेतकरी असलेला दाखला असलेले जे शेती घेता येत नव्हती सरकारनं तो कायदा मोडून 148 एकर कुणालाही शेती घेते अशा प्रकारचा कायदा केलाय तर तुम्ही